करू सुरू करू काय थांबायचं आहे का? हो हो करू. आज 6 डिसेंबर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. सर्वप्रथम मी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझ्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतोय. आज नियोजित दौरा सीमावर्ती भागासाठी जे 2 समन्वयक मंत्री राज्य सरकारनी विशेषतः माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी नियुक्त केलेले आहेत, आमचा नियोजित दौरा बेळगावला जाण्याचा होता. आम्ही तशा पद्धतीनं कर्नाटक सरकारला कळवलं देखील होतं की आम्ही अशा पद्धतीनं बेळगावमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जे मराठी भाषिक बेळगावमध्ये आणि त्या परिसरामध्ये राहतात त्यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या त्यांना जे काय हवं आहे त्याच्या बाबतीत आम्ही प्राथमिक चर्चा करणार आहोत. शांततेच्या मार्गानं आम्ही त्या राज्यामध्ये जात होतो, परंतु या सगळ्या आमच्या दौऱ्याला कर्नाटक सरकारनं विनाकारण एक वेगळं वळण लावण्याचं काम केलं. त्यांच्या मुख्य सचिवांनी राज्य सरकारला कळवलं की आपल्या मंत्र्यांना पाठवू नका, परंतु तरीसुद्धा आम्ही जेव्हा जाण्याचं नियोजन केलं तेव्हा मग काल परवा दिवशीपासून आपलं जे कोल्हापूरच्या पुढं कागलजवळ जे कोगनोळी चेकपोस्ट आहे जिथं कर्नाटकची हद्द सुरू होती रस्ता मार्गे, प्रचंड मोठा बंदोबस्त तिथे तिने लावला. आणि काल त्यांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आम्ही बेळगावमध्ये येऊ देणार नाही. वास्तविक पाहता ही कर्नाटक सरकारची भूमिका ही अतिशय चुकीची आहे, कारण या स्वतंत्र भारत देशामध्ये कोणतीही सामान्य व्यक्तीसुद्धा कुठल्याही राज्यामध्ये येऊ जाऊ शकते. आम्ही तर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून चाललो होतो, परंतु जेव्हा याला वेगळं वळण करून दाखवावं, किमान कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला तरी त्यांनी शिवून यावं. मला संजयजी रावतांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आम्ही तर केव्हाही जाऊ, आम्ही तर जाणारच आहोत, पण तुम्हाला जेव्हा 1-8 दिवसापूर्वी कर्नाटकच्या न्यायालयाने एक नोटीस पाठवलं आणि कोर्टात हजर राहायला सांगितलं, तुम्ही का बॉर्डरपर्यंतसुद्धा जाऊन आला नाही? तुम्ही तर मुंबईत बसूनच सांगितलं की मी बेळगावमध्ये गेलो तर मला अटक करतील, मला ताब्यात घेतील, मला खोट्या केसेसमध्ये अडकवतील. म्हणजे तुम्ही साधं जायचं धाडससुद्धा दाखवलं नाही, गेलासुद्धा नाही, मुंबईत बसूनच तुम्ही ओरडला की तिथं माझ्या जीवाला धोका आहे. जीवाची जर एवढी पर्वा आहे तर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय केलेला होता, आम्ही जाणार होतो, तेव्हा कुठल्या अधिकारात तुम्ही म्हटला की महाराष्ट्राचे मंत्री जाऊ शकत नाही? स्वतः तिथं आधी तुम्ही गेला नाही, कोर्टाच्या प्रक्रियेतनं पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही जायचं साधं धाडस दाखवलं नाही. जी व्यक्ती साधं धाडससुद्धा दाखवू शकत नाही त्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊतांनी केवळ बडबड करून किंवा काहीतरी वक्तव्य करून या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र कुठेतरी कमी पडतोय असं दाखवायचा प्रयत्न करू नये. त्याला जुळूनच काल महाविकास आघाडीची बैठक माननीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये झाली. मला विशेष वाटलं, सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी शिवसेना असताना मुख्यमंत्रीपद उद्धवजी साहेबांच्याकडे पक्षाचे प्रमुख म्हणून होतं, परंतु कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्ष नेत्यांच्या बंगल्यावर उद्धव ठाकरे साहेब गेले. याच्या अगोदरची प्रथा, परंपरा, पद्धत, कुठल्याही बैठका राजकीय व्हायच्या तर त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते किंवा आधी उद्धवजी जरी होते तरी इतर पक्षांचे नेते हे मातोश्रीवर जायचे बैठकांसाठी. पण काल ह्या गोष्टीचं दुःख वाटलं की उद्धव साहेबांना विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बंगल्यावर बैठकीला जावं लागलं.
त्यामुळे आता हे सत्तेसाठी आणि आपला पक्ष वाचावा टिकावा म्हणून कोणाकोणाची हात मदतीसाठी हातात घेणार आहेत त्याचा एक केविलवाला प्रयत्न राहिलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेकडून या ठिकाणी चाललेला आहे. उद्धव साहेबांचं एक वाक्य कालच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं की कर्नाटकमध्ये जायची महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची आणि महाराष्ट्राच्या सरकारची हिंमत नसेल तर मी महाराष्ट्र सरकारसुद्धा चालवून दाखवतो आणि कर्नाटकमध्ये जाऊनसुद्धा दाखवतो. आम्हाला ठाकरे परिवाराबद्दल आदर आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याबद्दल आदर आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब एक आदर आमचं आदराचं त्या दिवशी जात असताना या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या अभिवादन कार्यक्रमात त्याला गालबोट लागू नये, सर्व तिथल्या लोकांच्या किंवा सर्व समाजाच्या लोकांच्या भावनांना ठेच पोचू नये या उद्देशानेच आम्ही हा दौरा पुढे ढकललेला आहे. लवकरच आम्ही याबाबतीतलं चर्चा मी आणि माननीय चंद्रकांत दादा आम्ही करू आणि आम्ही या दौऱ्याला निश्चितपणानं जाऊ. हा एक विषय, मी पहिलं माझं बोलतो मग आपण प्रश्न विचारा. राहता या हम लोग आज 6 दिसंबर को कर्नाटक के बेळगाव में हम लोग जाने वाले थे. ये हमारा मेरा और हमारे सीनियर मिनिस्टर श्री चंद्रकांत दादाजी का पहले से तय किया हुआ ये दौरा था. ऑफिशियली हमारे गवर्नमेंट की तरफ से हमने कर्नाटक गवर्नमेंट को ये इंटीमेशन दी थी, ये इंफॉर्मेशन दी थी कि हमारे दो मंत्री बेळगाव में आ रहे हैं. हम लोग पहले 3 तारीख को जाने वाले थे लेकिन जो मराठी भाषिक लोग बेळगाव में है उन्होंने हमसे कहा कि 6 दिसंबर के परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है, उन्हें अभिवादन करने का कार्यक्रम हमारे मराठी भाषिकों ने बेळगाव में अरेंज किया हुआ था और उसमें आप शामिल हो जाइए, ऐसा उन्होंने हमसे कहा. इसलिए हमने 3 तारीख के बजाय आज 6 तारीख को जाने का निश्चित किया था. कल तक हमारा ये दौरा निश्चित था लेकिन ये हमारे पूरी दौरे को कर्नाटक सरकार ने एक अलग टर्न दिया. उन्होंने ऐसा कहा कि वहाँ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खड़ी हो सकती है और उन्होंने हम न आए वहाँ ऐसा ऑफिशियल कम्युनिकेशन भी स्टेट गवर्नमेंट को उनके चीफ सेक्रेटरी के तरफ से भेजा था. इसका हमारे ऊपर कोई परिणाम नहीं हुआ. हम लोग कल तक हमने निश्चित किया था कि हम लोग कैसे भी करके वहाँ जाएंगे लेकिन हमने ये सोचा कि आज 6 दिसंबर है, महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है, उन्हें अभिवादन करने के इस दिन में अगर वहाँ कोई प्रॉब्लम क्रिएट होता है, किसी को हमारे जाने से वहाँ लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम कर्नाटक गवर्नमेंट खुद क्रिएट करती है तो बाबा साहब आम्बेडकर जी के जो अनुयायी है और पूरे हम भारतवर्ष के लोग है उनकी भावनाओं को ठेच न पहुँचे 40 दिवस जेल झालेली आहे. जसं त्यावेळी पवार साहेबांवरती गुन्हे दाखल झाले तसं एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती सुद्धा झालेले आहेत आणि तेच आमचे नेते आहेत. त्यामुळे माननीय शिंदे साहेबांना या संपूर्ण प्रश्नाची जाणीव आहे, याचं महत्त्व आहे. याच्या बाबतीत शिंदेसाहेब फडणवीस साहेब संवेदनशील आहेत आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे हा प्रश्न सामंजस्यानं वाटाघाटीतून चर्चेतून सुटावा ही आमची मानसिकता आहे, आमची भावना आहे आणि त्या दृष्टीनंचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी काही काळ मागची 2.5 वर्ष राज्याच्या गृह विभागाचा राज्यमंत्री ग्रामीणचा होतो. मी या गोष्टीवरती गेली महिनाभर झाला विचार करतोय की जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरची उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन झालं, त्याचा विस्तार झाला, त्याची पहिली बैठक 2 तास जवळजवळ माननीय CM DCM साहेबांनी मुंबईमध्ये घेतली आणि जेव्हा महाराष्ट्र सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय हा प्रश्न सोडवायसाठी तेव्हा गेल्या महिन्याभरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पुढे आलेल्या दिसत आहेत की कुठं अक्कलकोट भागातल्या लोकांना पुढं कर,
कुठं जत भागातल्या लोकांना पुढं कर, कुठं सुरगाणा नाशिक भागातल्या लोकांना पुढं कर। त्यामुळं मी आता माझ्यातला त्यावेळचा गृहराज्यमंत्रीपदाची भावना थोडीशी जागी झाली, याच्यावर खोलवर जाऊन चौकशी केली पाहिजे। यांना कोण उचकवतंय का, यांना कोण मुद्दाम असं करायला लावतंय का, यासुद्धा गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे। आणि जत भागातलं म्हणाल तर माननीय उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब काल दिवसभर जत भागात होते। काल जेव्हा सुरगाणा नाशिक भागातला विषय आला तेव्हा तिथले विभागीय आयुक्त, तिथले जिल्हाधिकारी या सगळ्यांच्याशी मी बोललो, आमचे पालकमंत्री, तिथले आमचे सहकारी दादा भुसे साहेबांशी बोललो। आजच त्या भागातल्या लोकांबरोबर माननीय दादा भुसे साहेबांची बैठक सुरू आहे। आणि अनरेस्ट असं जर म्हणाल आपण, तर मी विशेषतः सुरगाणा भागातल्या लोकांचं ज्यांचं निवेदन गुजरात तहसीलदारांना दिलेलं आहे, तिथल्या विभागीय आयुक्तांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, माननीय पालकमंत्र्यांशी बोललो, लोकांच्या मध्ये अनरेस्ट बिलकुल नाही। ठराविक लोकांना असं प्रोत्साहित करून अशी भूमिका घ्यायला लावलं जाते। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांशी चर्चा करून याच्या खोलवर जाऊन हे कोण करायला लावतं, ह्याच्या पाठीमागं कोण शक्ती आहेत, बिहाइंड कर्टन्स पडद्या पाठीमागं कोणाचा हात याच्या मागं आहे, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यांना सुद्धा या प्रश्नासाठी 40 दिवस जेल झालेली आहे। जसं त्यावेळी पवारसाहेबांवरती गुन्हे दाखल झाले तसं एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती सुद्धा झालेले आहेत आणि तेच आमचे नेते आहेत। त्यामुळं माननीय शिंदे साहेबांना या संपूर्ण प्रश्नाची जाणीव आहे, याचं महत्त्व आहे, याच्या बाबतीत शिंदेसाहेब फडणवीससाहेब संवेदनशील आहेत आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे हा प्रश्न सामंजस्यानं वाटाघाटीतून चर्चेतून सुटावा ही आमची मानसिकता आहे, आमची भावना आहे आणि त्या दृष्टीनंचे आमचे प्रयत्न सुरू आहेत। मी काही काळ मागची 2.5 वर्ष राज्याच्या गृह विभागाचा राज्यमंत्री ग्रामीणचा होतो। मी या गोष्टीवरती गेली महिनाभर झाला विचार करतोय की जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरची उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन झालं, त्याचा विस्तार झाला, त्याची पहिली बैठक 2 तास जवळजवळ माननीय CM DCM साहेबांनी मुंबईमध्ये घेतली आणि जेव्हा महाराष्ट्र सरकार एक एक पाऊल पुढे टाकते हा प्रश्न सोडवायसाठी, तेव्हा गेल्या महिन्याभरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पुढे आलेल्या दिसत आहेत की कुठं अक्कलकोट भागातल्या लोकांना पुढं कर, कुठं जत भागातल्या लोकांना पुढं कर, कुठं सुरगाणा नाशिक भागातल्या लोकांना पुढं कर। त्यामुळं मी आता माझ्यातला त्यावेळचा गृहराज्यमंत्रीपदाची भावना थोडीशी जागी झाली, याच्यावर खोलवर जाऊन चौकशी केली पाहिजे। यांना कोण उचकवतंय का, यांना कोण मुद्दाम असं करायला लावतंय का, यासुद्धा गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे। आणि जत भागातलं म्हणाल तर माननीय उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब काल दिवसभर जत भागात होते। काल जेव्हा सुरगाणा नाशिक भागातला विषय आला तेव्हा तिथले विभागीय आयुक्त, तिथले जिल्हाधिकारी या सगळ्यांच्याशी मी बोललो, आमचे पालकमंत्री, तिथले आमचे सहकारी दादा भुसे साहेबांशी बोललो। आजच त्या भागातल्या लोकांबरोबर माननीय दादा भुसे साहेबांची बैठक सुरू आहे। आणि अनरेस्ट असं जर म्हणाल आपण, तर मी विशेषतः सुरगाणा भागातल्या लोकांचं ज्यांचं निवेदन गुजरात तहसीलदारांना दिलेलं आहे, तिथल्या विभागीय आयुक्तांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, माननीय पालकमंत्र्यांशी बोललो, लोकांच्या मध्ये अनरेस्ट बिलकुल नाही। ठराविक लोकांना असं प्रोत्साहित करून अशी भूमिका घ्यायला लावलं जाते। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांशी चर्चा करून याच्या खोलवर जाऊन हे कोण करायला लावतं, ह्याच्या पाठीमागं कोण शक्ती आहेत, बिहाइंड कर्टन्स पडद्या पाठीमागं कोणाचा हात याच्या मागं आहे, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। तुमच्या जवळ जी 4-5 लोक असायची त्यांनाच घेऊन 2.5 वर्ष तुम्ही या ठिकाणी सरकार चालवलं आणि त्याच्याविरुद्ध एक उद्रेक झाला, त्याच्याविरुद्ध एक उठाव झाला आणि लोकमतानं लोकशाहीच्या मार्गानं तुम्हाला सत्तेमधनं बाहेर जावं लागलं आणि म्हणून आता तुम्हाला सत्ता नसल्यामुळं नैराश्य आलेलं आहे। आणि आपण जे साहेब म्हणताय की मी महाराष्ट्र चालवून दाखवतो, साहेब 2.5 वर्ष महाराष्ट्र चाललेला आम्ही पाहिलंय। आपल्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही राज्यमंत्री होतो, भले नाममात्र राज्यमंत्री होतो, आम्हाला काही अधिकार तुम्ही शेवटपर्यंत कधी दिले नाहीत। विधानसभेतली प्रश्न उत्तरं देणं आणि सभागृहात थांबणं ह्याच्या व्यतिरिक्त त्यावेळच्या कुठल्याही राज्यमंत्र्यांना काही अधिकार नव्हते, पण 2.5 वर्षात
सरकार तुम्ही चालवत होता का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चालवत होते हे त्यावेळी सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या घटकांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे आता सरकार चालवायची आणि कर्नाटकला जायची भाषा उद्धव ठाकरे साहेबांच्या तोंडात शोभत नाही। जरूर महाराष्ट्राचे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना 40 दिवस सीमा भागातल्या लढ्यासाठी जेल झालेली आहे। भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेचं तुकडी बेळगाव कर्नाटकच्या सीमा प्रश्नासाठी बेळगावमध्ये गेली तेव्हा शिंदे माननीय शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी आम्हाला जेलमध्ये टाकलं 40 दिवसानंतर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या सगळ्या लोकांचा बेल केला आणि तेव्हा 40 दिवसानंतर हे लोक बाहेर आले। शिंदे साहेब 40 दिवस जेलमध्ये राहिलेले आहेत। जे संजय राऊत आमच्या सरकारचं आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतात ते कधी बेळगाव सीमा प्रश्नावरती 4 तास तरी जेलमध्ये राहिलेत का याचं उत्तर संजय राऊतांनी अगोदर द्यावं। केवळ बडबडायचं केवळ बोलायचं नाहक बोलायचं अर्थहीन बोलायचं आणि या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लावायचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सेनेकडनं चाललेलं आहे। आम्ही शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे। धन्यवाद। उद्धव ठाकरे साहेब कोणाकोणापुढे 2.5 वर्ष वाकले दिल्लीमध्ये जाऊन हे सगळ्या माध्यमांनी महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे। आमचं सरकार हे ताटकण्याचं आहे। आम्ही कोणापुढेही झुकणार नाही कोणापुढेही वाकणार नाही। आज फक्त आम्ही गेलो नाही याचं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्य त्यांचं या ठिकाणी अभिवादन दिन आहे त्यांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आहे त्याला गालबोट लागू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या आणि भारतवासियांच्या भावनांना ठेच पोचू नये। उदेना चौकशी मी मागाशी सुद्धा आपल्याला म्हटलं माझ्यातला गृहराज्यमंत्री आता थोडासा त्यावेळेचा जागा झाला ऑल ऑफ अ सडन हे आमची मुवमेंट सुरू झाली हा प्रश्न सोडवायसाठी त्याचवेळी पॅरलल अशा ॲक्टिव्हिटीज का सुरू होतात। म्हणून मी म्हणतोय की ह्याची सखोल चौकशी होऊ द्या। याच्या पाठीमागं पडद्यामागं कोण आहे कोण ह्या लोकांना प्रोत्साहित करते कोण ह्या लोकांच्या भावना भडकवते ह्याचं दूध का दूध पाणी का पाणी चौकशीत होऊ द्यात। तो अधिकार चौकशी करण्याचा मला नाही परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांनी विनंती करेन की जिथं जिथं अशा बाबी सुरू झाल्यात त्याची खोलवर चौकशी व्हावी आणि ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा निश्चितपणानं शोध लावला गेला पाहिजे। कदाचित माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य पाहिलं नसेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य पाहिलं नसेल। या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी गेली 2-3 दिवस झाले हा इश्यू पुढे आल्यापासून सांगितलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे मंत्री कर्नाटकमध्ये जातील त्यांना कुणीही रोखू शकत नाही। हे CM साहेब म्हटले DCM साहेब म्हटले पण शेवटी आम्ही दोघांनीच माननीय चंद्रकांत दादांनी आणि मी आम्ही दोघांनी CM DCM साहेबांना सांगितलं की आम्ही कसंही जाऊ शकतो परंतु कर्नाटक सरकारने आजच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनी जर तिथं काही वेगळा प्रकार केला या संपूर्ण महापरिनिर्वाण दिनाला तिथं आमच्या जाण्यामुळं गालबोट लागलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या आपल्या सगळ्यांच्या भावनांना त्याच्यामुळं तिथं जर काही ठेच पोचली तर ते योग्य नाही। थोडासा हा दौरा पुढे ढकलून आपण नक्की जाऊ। त्यामुळं माननीय CM साहेब माननीय DCM साहेब हे पूर्णपणानं राज्याची बाजू प्रभावीपणे आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब मांडायचे त्याच्यापेक्षा जास्त आक्रमकपणानं मांडतायत ही वस्तुस्थिती आहे। केंद्रीय आता बघा कदाचित 7 किंवा 8 तारखेला केंद्र सुप्रीम कोर्टासमोर ही बाब ही केस येण्याची